देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना विठ्ठल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगलं भगवान विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुंडरीकाक्षो मंगलायतनोहरी महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करुरंग करु पांडुरंग करु तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि कलावज्ञ जीवोदरार्थावतारं कलंकंक तेजोदिकामोदिवक्त्रुं खलानीश बाधापणोदाह दक्षं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंबोज तेजस्पुरदिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ॐ नमो
लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः, श्रीकृष्णाय वयं नमः, श्रीकृष्णाय वयं नमः। विठ्ठल से चित्ती त्याची घडावी संगती आनंद कंद सच्चितानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देव मन्य जग मन्य लोक मन्य संत कणकाई पुत्र बोलोबा नंदन तसेच यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा हा सद्भाव ज्यांच्याबद्दल व्यक्त करावा वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा करणारे राजे शिवछत्रपती आणि या राजे शिवछत्रपतींचे पारमार्थिक गुरु जगद्गुरु श्री तुकोबाराय या तुकोबारायांचा अभंग आहे। विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे। या अभंगातून तुकोबाराय संत संगतीची आवड व्यक्त करतात। तुकोबाराय म्हणतात की देवा मला त्यांचीच संगत घडू दे ज्यांच्या चित्तामध्ये सदैव देव वास करतो, ज्यांच्या कंठी सदैव हरीचेच नाव असते त्यांची संगत मला घडू दे आणि तशीच माणसं माझ्या मनाला आवडतात, तशीच माणसं माझ्या मनाला आवडतात ही माझ्या मनाची वासना आहे आणि माझी ती वासना माझी ती इच्छा तू पूर्ण कर असं तुकोबाराय म्हणतात। तिसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात हे नारायणा हे देवा हरिजनांशी माझी भेट व्हावी माझा संग व्हावा आणि त्यांचा संग कधीच तुटू नये त्यांचा वियोग कधी होऊ नये असं तुकोबाराय सांगतात। आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात की देवा या संतांच्या संगतीमध्ये राहणं अथवा संतांच्या संगतीमध्ये जीवन व्यतीत करणं हेच मला आता भाग्याचं आणि मोलाचं वाटतं, माझ्या आयुष्यासाठी माझ्या जीवनासाठी माझ्या कल्याणासाठी तेच मला आवश्यक आहे असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे। विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे। प्रसंग पंचदिनी कीर्तन महोत्सवाचा आहे। आपल्या या श्री क्षेत्र बेलू गावामध्ये आपल्या या अमराई मळ्यामध्ये सुंदर असा महोत्सव गेल्या 3 दिवसापासून सुरू आहे। आज 3र्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांचे दर्शन घडले असे असणारे या अमराई मळ्यातील सर्वच कार्यकर्ते मंडळी, त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय पंढरीनाथ महाराज साहने, बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। त्याचप्रमाणे त्यांच्यामुळे तुम्हा सर्वांचे दर्शन घडले, त्याचप्रमाणे या गावचे सर्वच कार्यकर्ते मंडळी अमराई मळ्यात किती साधारणतः 20-25 घरं असतील ना, किती असतील बरं, हां 25 किती असतील 24 मी किती सांगू तर 20 ते 25 घरांचा मिळून या अमराई मळ्यामध्ये हा महोत्सव सुरू आहे। महोत्सव सुरू झालेला आहे त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या गावचे हरिभक्तपरायण माऊली महाराज तुपे, त्याचप्रमाणे महेश महाराज तुपे ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्याचप्रमाणे आज ज्यांची कीर्तनाला सात संगत आहे असे असणारे ज्यांच्यावरती साक्षात सरस्वती माता प्रसन्न आहे असे असणारे आदरणीय गायन गंधर्व गायन सम्राट भजन सम्राट आदरणीय हरिभक्त परायण नारायणजी महाराज खिल्लारी गुरुजी, गुरुजींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। त्याचप्रमाणे ज्यांच्या कंठामध्ये सरस्वती मातेचा वास आहे असे असणारे आपले
भजन सम्राट गायनाचार्य गायन गंधर्व आदरणीय हरिभक्त परायण सदानंदजी महाराज कडोळे त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजव. तिकडे माग बसलेले वाजवून जरा टाळ्या वाजव. जेवण तुम्ही वाजव जरा टाळ्या वाजवत जा. त्याचप्रमाणे या ठिकाणी मृदंगाचार्य, मृदंग रत्न, मृदंग महर्षी, मृदंग सम्राट, मृदंग सिंधू, मृदंग महामेरू आलं का लक्षात तुमच्या? या सर्व पदव्याही ज्यांना कमी पडतील असे माझ्या भाग्याने मिळालेले मला माझे पती परमेश्वर हरिभक्त परायण ताल विकास पखवाज गुरुकुलाचे संस्थापक विकारजी महाराज बेलूकर त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजव. त्याचप्रमाणे अगदी कमी वयामध्ये पखवाजाची सेवा करून ज्यांनी आपलं नाव संपूर्ण नाशिक जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसारित केलं अशा असणाऱ्या आमच्या ज्ञानेश्वरीताई पिंगळे त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजव. त्याचप्रमाणे आमचे विण्यावाले बाबा माझे आजे सासरे कित्येक वर्षापासून पंढरपूर आळंदीची वारी करतात अजूनही ते मी जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांची वारी सदैव राहो आणि त्याचा आशीर्वाद आम्हाला मिळो अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करते. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजव. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्या गोंदेगावचे सरपंच रमेश भाऊ नाथे इकडे तेव्हा त्यात वयामानुसार. त्याचप्रमाणे गोंदेगावचे सरपंच त्याचप्रमाणे नाथे साहेब काय होतंय लाईटीला बरं विठ्ठल विठ्ठल त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच पाहुणे मंडळी त्याचप्रमाणे या ठिकाणी आज उपस्थित झाले. आमचे श्यामकाका पिंगळे तेही या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजव. त्याचप्रमाणे माझे पिताश्री आदरणीय हरिभक्त परायण कैलासजी महाराज तांबे माझ्या मातोश्री त्याही आज या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचप्रमाणे आमच्या या ताल विकास पखवाज गुरुकुलातील सर्वच विद्यार्थी या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इकडं माग बसलेले वाजवतच नाही टाळ्या असे वाजवा जरा टाळ्या वाजवा असो. त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम वाले साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर आहे साऊंड सिस्टीमसाठी. त्याचप्रमाणे आमचे दोन्ही शूटिंगवाले दादा निखिल दादा आणि आमचे ओमकार दादा का प्रत्येक वेळेस सांगावंच लागतं का टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वच कार्यकर्ते मंडळी सर्वच पाहुणे मंडळी झाले ना सगळे बाकी आहे कुणी. त्याचप्रमाणे थांब म्हणा त्यांचं थोडं स्पेशल घ्यायचंय ना. त्याचप्रमाणे माझ्यावरती नातीपेक्षा मुलीपेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या जास्त जीव लावणाऱ्या माझे आजे ससूबाई त्यासुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजव. त्याचप्रमाणे मुलीसारखं प्रेम करणारे माझे सासरे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे भाऊजी आर्मी मॅन तेही आज या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचप्रमाणे संयोजक आयोजक नियोजक प्रायोजक पाहुणे रावळे गणवत मित्रपरिवार सामाजिक आर्थिक राजकीय आध्यात्मिक शैक्षणिक क्षेत्रातील जमलेले सर्वच मान्यवर चित्रकार पत्रकार शिल्पकार गीतकार कीर्तनकार कथाकार भागवत कथाकार रथी महारथी शिक्षक अध्यापक प्राध्यापक आचार्य प्राचार्य गायनाचार्य मृदुंगाचार्य सरपंच उपसरपंच तलाठी ग्रामसेवक काल होते ते आज आहेत ते उद्या नसणार ते जे रोज येत असतात ते जे फक्त कालाच्या कीर्तनाला येत असतात ते कीर्तनाला पट्टी सप्ताहाला पट्टी देत असतात ते देत नसतात ते सप्ताहाला वर्गणी देत असतात ते देत नसतात ते देणाऱ्याला देऊ देत नसतात ते किती चांगलं कीर्तन झालं किती चांगलं कीर्तन झालं किती चांगला मृदुंग वाजवला किती चांगलं गायन केलं तरी त्यांचे तोंड पडलेलेच असतात ते कीर्तनाला येताना
जुन्या चपला घालून येतात, तेन कीर्तनातून जाताना नवीन चपला घालून जातात, ते सर्वांच्या चरणी नतमस्तक आणि सेवेला प्रारंभ. विठ्ठल अभंग तुकोबारायांचा आहे. देव वसे चित्ती त्याची घडावी संगती. तुकोबाराय म्हणतात की देवा मला त्यांचीच संगती घडू दे ज्यांच्या चित्तामध्ये सदैव देव वास करतो, ज्यांच्या कंठी सदैव हरीचेच नाव असते, त्यांच्याच चित्तामध्ये देव असतो, त्यांचीच संगत मला घडू दे. आता देव कोणाच्या चित्तात असतो बरं? कोणाच्या चित्तात असतो? तर ज्याचं चित्त निर्मळ आहे त्याच्या चित्तामध्ये देव असतो. हे बोनी गोपाळ राहते, हे बोनी गोपाळ राहते, हा हे बोनी गोपाळ राहते, हे बोनी गोपाळ चित्त करावे निर्मळ, मने चित्त करावे निर्मळ, मने चित्त येऊनी गोपाळ राहे तेथे, म्हणजे ज्याच्या चित्त निर्मळ आहे त्याच्या चित्तामध्ये तो देव राहतो. आता चित्त कोणाचं निर्मळ आहे बरं? इथं बसलेले पैकी कोण सांगू शकतं की माझं चित्त 100% निर्मळ आहे? करा बरं बोटावरती, कोणीच नाही का? तर चित्त हे संतांचं निर्मळ असतं. संतांचं चित्त हे निर्मळ असतं म्हणून त्या संतांच्या चित्तामध्ये तो देव राहतो. ज्याचं चित्त निर्मळ आहे त्याच्या चित्तात देव राहतो. सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. म्हणून माणसाने संत संगती केली पाहिजे. तुकोबाराय म्हणतात की देवा मला त्यांचीच संगत घडू दे ज्याच्या चित्तामध्ये देव वास करतो. तर देव संतांच्या चित्तामध्ये वास करतो म्हणून त्या संतांची संगत मला घडू दे. पण खरं सांगू, या जगामध्ये तुम्हाला काहीही मिळू शकतं, या जगामध्ये तुम्हाला सर्व काही मिळू शकतं, परंतु संत संगती संत समागम अतिशय दुर्लभ आहे. एक सुंदर दाजी महाराज रचनाकार सुंदर वर्णन करतात. तात मिले पुनी मात मिले सुत खात मिले युवती सुखदार, राज मिले गज भाज मिले सब साज मिले पण वंचित पाय, लोक मिले सुर लोक मिले विधि लोक मिले वही किंत ही जा, सुंदर और मिले सब कुछ संत समागम दुर्लभ भाई, संत समागम दुर्लभ भाई, संत समागम दुर्लभ भाई. सुंदरदासजी महाराज सांगतात की या जगामध्ये तुम्हाला सर्व काही मिळू शकतं पण संत संगती फार कठीण आहे, संत समागम अतिशय दुर्लभ आहे. आणि बघा, जन्माला आल्याच्या नंतर, मानवी देहात जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक माणसाच्या या जीवनाला उज्ज्वलता येण्यासाठी एका चांगल्या संगतीची गरज असते, चांगल्या संगतीची गरज असते. म्हणून माणसाने मोठ्याची संगत केली पाहिजे, संगतकर्त्याने मोठ्याची केली पाहिजे. कारण लहानातील लहान माणूस जरी असला तो मोठ्याच्या संगतीत गेला तर तो लहानातील लहान माणूस मोठा होतो. आणि कितीही मोठ्यातील मोठा माणूस असला तो लहानाच्या संगतीत आला की तो लहान होतो. म्हणजे अर्थात आपण ज्याची संगती करू त्याच्यासारखीच आपली गती होऊन जाते असं तुकोबाराय सांगतात. Thank you.
त्याची त्याची गती। तुकोबाराय म्हणतात आपण ज्याच्या संगतीमध्ये जाऊ त्याच्यासारखीच आपली गती होऊन जाते। एक छोटंसं उदाहरण सांगते, आपण ऐकता ना, पण आपलं लक्ष आहे ना, पण नक्की पुरुष मंडळ आवाज येत नाही, लक्ष आहे ना, पण नक्की महिला मंडळ लक्ष आहे ना, नक्की महिला आघाडी सर्वांचं लक्ष आहे ना नक्की। असंच मी एके ठिकाणी कीर्तनामध्ये म्हणजे एक महिला एक मावशी माझ्यासमोर कीर्तनात बसल्या होत्या, आणि बसल्या बसल्या सारख्या आळ्या पिळ्या द्यायच्या। आता आळ्या पिळ्या कशा देतात बरं, आळ्या पिळ्या कशा देतात पुरुष मंडळ कशा देतात, आणि तेवढं लय जमतं तुम्हाला। तर त्या मावशी समोर कीर्तन समोर बसल्या माझ्या कीर्तनात बसल्या बसल्या आळ्या पिळ्या द्यायला लागल्या। म्हणलं मावशी शेळी बिळी बांधायची विसरली की काय? मावशी म्हणाल्या अहो महाराज शेळी बांधली बकरू बांधलं कुलूप लावलं कुलपाला झटकाही मारला पण। म्हणलं पण काय? म्हणलं महाराज कुलूप लावलं ही गोष्ट खरी आहे, कुलूप लावलं ही गोष्ट खरी आहे, पण अगोदर कुलूप लावलं की अगोदर कडी लावली तेच माझ्या ध्यानात येईल। म्हणलं मावशी अगोदर कडी लावून मग कुलूप लावली असेल तर मग ठीक आहे, पण अगोदर कुलूप लावून मग कडी लावली असेल तर मग तुमचं काय खरं? विठ्ठल अर्थात त्या मावशी बसलेल्या होत्या कीर्तनामध्ये, पण त्यांचं लक्ष कुठं होतं मोठ्याने सांगा, मला आधीच ऐकायला कमी येते जरा, कुठं होतं तुमचं कुठे? तर त्या मावशी कीर्तनात बसलेल्या होत्या पण त्यांचं लक्ष घरी होतं, तसं तुमचं सर्वांचं लक्ष आहे ना कुठं? घरी। मग कीर्तनात अशा हुशार मुली पाहिजे बरं, बघा जरा असो काय सांगत होते मी कीर्तन तुम्ही काय ऐकत होते? तर मी सांगत होते संगती, आपण ज्याच्या संगतीमध्ये जाऊ त्याच्यासारखीच आपली गती होऊन जाते। बघा एका राजाने एका दुर्जनाला नाक कापण्याची सजा दिली, प्रसंग लक्षपूर्वक ऐका, एका राजाने एका दुर्जनाला नाक कापण्याची सजा दिली, त्याचं नाक कापलं तो सीताराम सीताराम म्हणून उड्या मारू लागला। काय म्हणून? सीताराम सीताराम म्हणून तो उड्या मारू लागला। मग त्याच्या जवळच्या एकाने त्याला विचारलं, काय रे भाऊ का बरं उड्या मारतो, देवा या राजाने तुझं तर नाक कापलं तू उड्या कशाला मारतोय, वास्तविक तू रडायला पाहिजे। मग त्याने सांगितलं, हे बघा माझं राजाने नाक कापलं, राजाने माझं नाक कापलं तर मला देवाचं दर्शन झालं म्हणून मी सीताराम सीताराम म्हणून उड्या मारतोय। ह्याने विचार केला, देवाचं दर्शन व्हायचं हा तर लई सोपा मार्ग दिसतोय, नाक कापलं उड्या मारलं की झालं देवाचं दर्शन। मग त्याने सुद्धा आपलं नाक कापून घेतलं आणि लागला सीताराम सीताराम म्हणून उड्या मारायला लागल्या। मग देवाचं दर्शन काय झालं नाही, त्याने विचारलं, का रे मूर्खा का रे बावळाटा कुठे देव कुठे देवाचं दर्शन, आणि म्हणे काय नाक कापल्यावर देवाचं दर्शन होतं, उड्या मारल्यावर देवाचं दर्शन होतं। हा म्हणतो, हे बघ आरडाओरडा करू नको, आता देवाचं दर्शन काय तुला झालं नाही, वरून तुझं नाकही गेलं, आता उगच आपली इज्जत उघडी करू नको म्हणून गपचित सीताराम सीताराम म्हणून देव ना देव भेटला म्हणून नाचायला लागला, परत सीताराम सीताराम म्हणून नाचायला लागला, देव भेटला नाचायला लागला। असे त्या दुर्जनाचे हजारो शिष्य झाले, असे हजारो शिष्य त्याचे झाले। नंतर राजाने सुद्धा विचार केला, हजारो शिष्य झाले त्याचे, हजारो लोकांना देव दिले, प्रत्येकाला एकच कानमंत्र दिला। नंतर राजा सुद्धा देवाचा भक्त होता, राजाने विचार केला, चला आपण सुद्धा देवाचं दर्शन करून पाहू। मग राजाने सुद्धा आपला नाक कापण्याचा निर्णय त्या प्रधानासमोर व्यक्त केला, प्रधानाला सांगितलं असं असं। प्रधान म्हणतो, महाराज तो हुशार होता, प्रधान म्हणला, महाराज एक काम करा, अगोदर मी अनुभव घेतो आणि मग तुम्हाला सांगतो। ठीक आहे, प्रधानाने आपलं नाक कापलं, सीताराम सीताराम म्हणून उड्या मारू लागला, जोर जोरात उड्या मारू लागला, पण देवाचं दर्शन काही झालं नाही। मग याने बाकीच्यांना जो कानमंत्र दिला होता तोच या प्रधानाला दिला, पण प्रधानाला तो कानमंत्र काही पटला नाही। प्रधानाने सर्व खरं खरं राजाला सांगून दिलं आणि राजाने त्या दुर्जनासहित हजारो दुर्जनांना फाशीची शिक्षा दिली। सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की त्या एका दुर्जनाच्या संगतीमध्ये हजारो माणसं गेली तर त्यांची सुद्धा त्याच्यासारखीच गती झाली।
त्यांचे नाकही कापले गेले, देवाचंही दर्शन झालं नाही आणि शेवटी आपल्या प्राणाला सुद्धा मुकावं लागलं। मग हे असेच असतं तुकाराम महाराज सांगतात, मग दुर्जनाच्या संगतीत गेलं तर ते दुर्जन कसे असतात? तैसे दुर्जन संगती बहुतांचे घात घेते। हे दुर्जन घात घेणारे असतात। बघा, दुर्जनाच्या संगतीत गेलं तर आपला घात तर होतोच, पण देव सुद्धा आपल्याला रक्षण करत नाही। देव फक्त आणि फक्त भक्ताचं रक्षण करतो आणि दुष्टांचे निर्दालन। कसं लक्षात आलं? भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, तो देव भक्ताचं रक्षण करतो आणि दुर्जनाचा संहार करतो। म्हणून माणसाने त्या देवाच्या भक्ताची संगत केली पाहिजे, म्हणजेच संतांची संगत केली पाहिजे। संतांची संगत केली की देवाची संगत केल्याचं आपल्याला पुण्य मिळतं। कशावरून? तर देव आणि संत हे वेगवेगळे नाही। एक काम करायचं का, आपण तुमचंच ऐकू, माझं राहू द्या। एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी। अहो, आपल्या बेलुगावचं फार भाग्य, फार मोठं भाग्य आहे की अशी आभाळा एवढी माणसं आपल्याला मिळालेली आहे। देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा। देव आणि संत हे एकच आहे, यांच्या फक्त वेगवेगळ्या प्रतिमा आहेत, वेगवेगळे अवतार आहेत, नाहीतर देव आणि संत एकच आहेत। बरेच माणसं म्हणतात, महाराज संत दिसतात, संत दिसतात म्हणून संत आहेत, पण देव दिसत नाही म्हणून देव नाही। या जगामध्ये देवच नाही, पण आपलं म्हणणं आहे की या जगामध्ये देव आहे। मग या जगात देव आहे ना, आहे की नाही? पुरुष मंडळ, तुमचं काय म्हणणं आहे? पटकन बोलायचं, नाही तर माझं घर जवळच, मी निघून जाईन बरं, तुमच्यासाठी आले मी। देव आहे की नाही, तुमचं काय म्हणणं आहे? आहे बचत गट, तुमचं? आमची पार्टी। तर बरेच माणसं म्हणतात, महाराज या जगामध्ये देव नाही, आहे तर कुठे आहे? देव कुठे आहे त्यांचे काही प्रश्न आहेत। देव कुठे आहे? देव काय पाहतो? देव काय करतो? देव केव्हा हसतो? देव केव्हा रडतो? देव काय देतो आणि देव काय खातो? हे सर्व प्रश्न आहेत। मग पहिला प्रश्न आहे, देव कुठे आहे? तर बघा, मला सांगा, महिला मंडळ प्रत्येकाच्या घरी गाई आहे, पटपट बोलायचं, 10:30 वाजले, आपल्याला 12:30 पर्यंत कीर्तन चालवायचं ना। टाळ्या वाजवा बरं एकदा, पटकन सांगा, तुमच्या घरात गाई आहेत ना? घरात दूध आहे ना? त्या दुधामध्ये तूप कुठे आहे? साई तूप, साई कशा होती? तर त्या दुधामध्ये सर्वत्र तूप आहे, त्याप्रमाणे या संपूर्ण विश्वामध्ये तो देव आहे।
तो नसे ऐसा ठाव असे कवन सर्वत्र संपूर्ण गगन जैसे किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला। या संपूर्ण विश्वामध्ये तो देव आहे। आता दुसरा प्रश्न देव काय पाहतो, दुसरा प्रश्न बोलत जा सर्वांनी। दुसरा प्रश्न पहिला काय विचारला, प्रश्न लक्ष ठेवायचे मी परत विचारल, पहिला काय विचारला कोठे आहे, दुसरा देव काय पाहतो मला सांगा। आपल्या घरात दिवा असतो, प्रत्येकाच्या घरामध्ये दिवा असतो, तो दिवा कोठे पाहतो, देवाकडे। तुम्ही काय दिव्याचं तोंड असं देवाकडे करून ठेवता काय, असं आडू सलावून काय। तर दिवा सर्व ठिकाणी पाहतो, तो दिवा सगळीकडे पाहतो, त्याचप्रमाणे तो देव सुद्धा सर्व ठिकाणी पाहतो, प्रत्येक ठिकाणी पाहतो। त्या देवाचे डोळे हे विशाल आहे। श्री शंकराचार्य जी सांगतात मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचन विभूत गोप शोचनम नमामि पद्म लोचन करारविंद भूधरम स्मितावलोक सुंदरम महेंद्र मान नारणम नमामि कृष्ण वारण नमामि कृष्ण वारण नमामि कृष्ण वारण। त्या देवाचे डोळे हे विशाल आहे। त्या देवाच्या डोळ्यांच्या दृष्टीमधून काहीही सुटू शकत नाही। ना खारुताईने केलेली सेवा, ना खारुताईची सेवा, ना मांडव्य ऋषींनी काजव्यास केलेली दुखापत, काहीही त्या देवाच्या नजरेतून, काहीही त्या देवाच्या दृष्टीतून सुटू शकत नाही। म्हणून असं कोणीच समजायचं नाही की मला कोणी पाहत नाही, तो देव सर्वांना पाहत असतो। आता तिसरा प्रश्न येतो, प्रश्न तिसरा प्रश्न देव काय करतो। पहिला काय विचारला, पटपट बोलायचं, पहिला, दुसरा देव काय पाहतो, तिसरा देव काय करतो। तर देव भक्ताचं रक्षण करतो आणि या दृष्टांचं निर्दालन करतो। भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी घेऊन या चक्रगदा हाच धंदा करीतो। तो देव भक्ताचं रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन करतो। आता पुढचा प्रश्न कितवा, मुलांना थोडं बोलत जा ना, मौन नसताना इकडं पुरुष मंडळींचं मौन नसताना कीर्तनात, मग बोलत जा ना जरा। कितवा प्रश्न, हा चौथा प्रश्न आहे देव केव्हा हसतो, देव केव्हा हसतो। तर बघा, जीव ज्यावेळेस मातेच्या जननीच्या उदरामध्ये असतो, पोटामध्ये असतो, त्यावेळेस तो जीव देवाला प्रार्थना करत असतो की देवा, देवा या संकटामधून मला सोडव, मी तुझा अंश आहे या संकटातून मला सोडव, म्हणजे सोहम। पण तोच जीव ज्यावेळेस मातेच्या उदरातून बाहेर येतो, संकटातून मुक्त होतो, त्यावेळेस तो जीव म्हणतो कोहम, क्या मी असे कधी म्हणाल। मग त्यावेळेस देव हसतो आणि देवाला फसवणाऱ्याच्या मागे तो देव अहम लागून देतो आणि त्या अहममुळे प्रत्येक माणूस दुःख भोगतो। आज मला सांगा इथं बसलेल्यापैकी कोण सुखी आहे, बरं हात वर प्रामाणिकपणाने सांगा की मी संसारामध्ये संपूर्ण सुखी आहे। कोण आहे, कोणाचा विश्वास आहे स्वतःवर एवढा, आजचं पाकिट त्याला। तर बघा, आज या जगामध्ये प्रत्येक माणूस दुःखी आहे, आज या जगामध्ये प्रत्येक माणूस दुःखी आहे। का? तर आपण प्रत्येक जण देवाबरोबर खोटं बोलतो। काय खोटं बोलतो, देवाला नवस करतो, मागण्या घालतो, देवा मला मुलगा होऊ दे, मी तुला 50 किलो पेढे वाईन, 50 किलोनी काय तुमचा देव उपाशी राहिला का, 50 किलो पेढे वाईन आमच्या कांद्याला बाजार मिळू दे, कोबीला बाजार मिळू दे, असं आपण देवाला मागतो। आणि बाजार जरी मिळाला तरी ते देवा का पाच सुद्धा नाही, काही काही माणसं बघत नाही, काहीच नाही, मग तो देव सुद्धा तुम्हाला दुःखच देतो। मग तुमच्या कांदा, तुमच्या कांद्याला भाव राहत नाही, टमाट्याला भाव राहत नाही, पाऊस पडतो, कांदे सडून जात्या, गारा पडत्या, कोबी फ्लावरीला भाव राहत नाही। म्हणजे देवाला नवस करा असं मी म्हणतच नाही, करू नका। देवाला नवस करा पण तो पूर्ण करा, अधुरा नवस कधीच ठेवू नका। पुढचा प्रश्न, देव केव्हा रडतो, देव केव्हा रडतो, बरं। तर भक्तीची दीन दशा पाहून ज्यावेळेस सुदामा देव भगवान श्री कृष्णांना भेटण्यासाठी आले, त्या भगवान श्री कृष्णांनी त्या सुदामाची अवस्था पाहिली, शरीर कृश झालेले,
पायामध्ये चप्पल नाहीये, अंगावरती शरीरावरती फटके कपडे। ही अवस्था त्या सुदामाची भगवान श्री कृष्णांनी पाहिली आणि भगवान श्री कृष्ण ढस ढस रडू लागले। अहो भगवान श्री कृष्णांनी सुदामासाठी रडावं। कोण होता सुदामा? सुदामा अत्यंत गरीब मित्र होता भगवान श्री कृष्णांचा, पण मित्रासाठी भगवान श्री कृष्ण रडत होते। भगवंतानी मित्रासाठी रडावं, एवढंच नाही देव भक्तासाठी रडतच नाही तर भगवान श्री कृष्णांनी त्या सुदामाला आपल्या गादीवरती बसवलं आणि आपल्या डोळ्यातील अश्रूंनी त्या सुदामाचे पाय धुतले। भगवंतानी आपल्या अश्रूंनी भक्ताचे पाय धुवावे। बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से सामने दुलाए, चरण आंसुओं से सामने दुलाए, बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से सामने दुलाए, चरण कृष्णांनी आपल्या डोळ्यातील अश्रूंनी त्या सुदामाचे पाय धुवावे। तो देव भक्त आणि फक्त भक्तासाठी रडतो। देव रडला सुदामासाठी, देव रडला गोपाळांसाठी, देव रडला त्या गोपींसाठी। भगवंत सुद्धा रडत असतो पण तो भक्तासाठी रडत असतो। आता पुढचा प्रश्न कितवा? हा, पहिला काय विचारला, दुसरा, तिसरा, देव काय करतो, चौथा, देव केव्हा हसतो, पाचवा आणि सहावा, देव काय देतो? तर देव आपल्याला देह देतो, इंद्रिय देतो, हात देतो, पाय देतो, कान देतो, आपलं संपूर्ण शरीर देव आपल्याला देतो। एवढंच नाही तर त्या देवाने आपल्याला हा जो साडेतीन हाताचा देह दिलेला आहे तो सुद्धा त्या देवानेच दिलेला आहे। पण तो कशासाठी दिलाय? तर भजनासाठी दिलेला आहे। देवे दिला देह भजन देवे दिला देह भजना गोमटा तया झाला फाटा बाधिकेचा। त्या देवाने आपल्याला हे जे शरीर दिलेलं आहे ते भजनासाठी दिलेलं आहे। एवढंच नाही, आणखी काय काय दिलं देवाने? प्रेम देवाचे हे दिने देह भाव जायजे, दिली इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, हे सर्व देवाने दिलेलं आहे। आणखी शेवटचा प्रश्न आहे, देव काय खातो? देव पहिला प्रश्न काय, मुलींना सांगू नका, मुलांना सांगा, पहिला प्रश्न काय? पहिला प्रश्न, दुसरा, देव केव्हा हसतो, तिसरा, देव काय करतो, चौथा, देव केव्हा हसतो,
पाचवा देव केव्हा रडतो, सहावा देव काय देतो, सातवा आहे देव काय खातो, तर देव भक्तांचे दोष खातो। माझा मी पणाचा करोनी फराळ उरले खावय असे वैसला सकळ, तर देव भक्तांचे दोष खातो। एवढंच नाही, एवढंच नाही तर त्या देवाने भक्तांचे चित्त हरण करून जन्म मरण पण खाऊन टाकलं। त्यानंतर शबरीचे बोर खाल्ले आणि कण्या सुद्धा खातो आपल्या भक्ताच्या। सप्तद्वीप नवखंड पृथ्वी भोजन किया अपार, सप्तद्वीप नवखंड पृथ्वी भोजन किया अपार, एक बार शबरी के घर एक बार विदुर के घर, स्वाद लिया दो बार। विठ्ठल असो, या सर्व प्रश्नांच्या वरून आपल्या लक्षात येतं, प्रश्नांच्या उत्तरावरून आपल्या लक्षात येतं की या जगामध्ये देव आहे, आहे की नाही? पुरुष मंडळ आहे की नाही? आहे। तर या जगामध्ये देव आहे, पण माणसं म्हणतात महाराज त्या देवाचं नामस्मरण कशाला करायचं? आम्ही कीर्तनकार ओरडो ओरडो सांगतो, बुमलू बुमलू सांगतो, कसा तानू तानू सांगतो, देवाचं नामस्मरण करा, देवाचं नामचिंतन करा, देवाचं भजन करा, पण देवाचं नामस्मरण केल्याने, देवाचं नामचिंतन केल्याने, देवाचं भजन केल्याने त्यात आमचा फायदा काय? त्याचं भजन केल्यावर आमचा फायदा काय त्यात? तर देवाचं भजन केल्याचा फायदा काय असतो, एक उदाहरण सांगते लक्षपूर्वक ऐका। 40-50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। मुंबईला हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर नीतू मांडके राहत होते। काहींना माहिती असेल, काहींना माहिती नसेल, ज्यांना माहिती नाही त्यांनी लक्षपूर्वक ऐका, आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी सुद्धा लक्षपूर्वक ऐका। ते डॉक्टर नीतू मांडके हृदयरोगावरती उपचार करायचे, पण आजपर्यंत त्यांची एकही केस अशी फेल गेलेली नाही। त्यांच्याकडे संपूर्ण जगभरातून लोक यायचे। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयाचा आजार त्यांनी बरा केला। ज्यावेळेस त्यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया घडली त्यावेळेस त्यांचा आजार बरा झाला, आणि या डॉक्टर नीतू मांडकेंची महती, या डॉक्टर नीतू मांडकेंचं नाव संपूर्ण जगभरात झालं। महाराष्ट्र नव्हे, भारत नाही, तर संपूर्ण जगभरात त्यांचं नाव पसरलं। जगभरातून माणसं त्यांच्याकडे मुंबईला येऊ लागली, कितीतरी लाखो माणसं त्यांच्याकडे येऊ लागली। त्यांची फी ही 1.5 लाख रुपये होती। लाखो माणसे त्यांच्याकडे येऊ लागली, परंतु या डॉक्टर नीतू मांडके साहेबांना देव मान्य नव्हता। काय मान्य नव्हता? देव डॉक्टर नीतू मांडके साहेबांना मान्यच नव्हता। त्यांचा कर्मावर भरोसा होता, पण देवावर नव्हता। ते कर्माला मानत होते, पण देवाला कधीच मानत नव्हते। या डॉक्टर नीतू मांडकेंची महती संपूर्ण जगभरात पसरली, संपूर्ण जगभरात त्यांचं नाव झालं, जगभरातून माणसे त्यांच्याकडे येऊ लागली। मग भारत सरकारने ठरवलं की या नीतू मांडकेंना आपण एखादा पुरस्कार देऊ, त्यांचा सत्कार करू। दिल्ली सरकारने त्यांना पत्र लिहिलं की उद्या सकाळी 10 वाजता आपला सत्कार दिल्लीमध्ये होणार आहे, तुम्ही 10 वाजेपर्यंत दिल्लीला पोहोचा। डॉक्टर नीतू मांडकेंनी पत्र वाचलं, आणि त्यामध्ये ते वाचल्याच्या नंतर त्यांना अतिशय आनंद झाला। आजपर्यंत जे कार्य मी करत होतो, आजपर्यंत जे काम मी करत होतो, त्या कामाचं, त्या कार्याची दखल त्या देवाने घेतली, या भारत सरकारने घेतली, आणि त्यांनी मला पत्र पाठवलं, ते माझा सत्कार करणं आहे। अतिशय त्यांना आनंद झाला। मग ते मुंबईवरून दिल्लीला निघाले, मुंबईवरून एअरपोर्टवर गेले, विमानतळावर गेले, तिथून दिल्लीला जाणाऱ्या विमानामध्ये बसले, विमानामध्ये बसून ते दिल्लीच्या दिशेने विमान रवाना झालं। ते विमान रवाना झालेलं असताना तो सत्कार, तो पुरस्कार देवाला मान्य नव्हता, तो पुरस्कार देवाला मान्य नव्हता, तो पुरस्कार नियतीला मान्य नव्हता, म्हणून त्या विमानाच्या आपत्कालीन ठिकाणी काहीतरी बिघाड झालं, काहीतरी बिघाड झालं, आणि ते विमान त्या ठिकाणी उतरवण्यात आलं, लँड करण्यात आलं। मग डॉक्टर नीतू मांडके विमानातून खाली उतरले, विमानतळावर गेले, चौकशी केंद्रावर गेले, चौकशी केंद्रावर चौकशी केली की दिल्लीला जाणारं पुढचं विमान किती वाजता आहे, तर तिथे चौकशी केंद्रावर समजलं दिल्लीला जाणारं पुढचं विमान हे 20 तासानंतर आहे। पहाटेचे 3:30-4 वाजलेले, 10 वाजता आपला पुरस्कार आहे, सत्कार आहे, पोहोचायचं कसं? पण नीतू मांडके बुद्धिवान माणूस होते, त्यांनी त्या विमानतळावरून भाड्याची गाडी केली, त्या गाडीमध्ये बसले, गाडी दिल्लीच्या दिशेने निघाली, वाऱ्यांसारखी गाडी धावत होती।
पहाटेचे 3:30 वाजलेले आहे, दिल्लीला पोहोचायचंय. वाऱ्यासारखी गाडी धावत होती, पण तरी सुद्धा तो पुरस्कार, तो सत्कार देवाला मान्य नव्हता, नियतीला मान्य नव्हता. म्हणून त्या ठिकाणी ढगांचा गडगड 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 आवाज सुरू झाला, विजांचा कडकडाट सुरू झाला, धोधो 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 पाऊस सुरू झाला, आणि त्यांना रस्ता दिसायचं बंद झालं. रस्ता जवळचाच दिसू लागला, दूरचा रस्ता त्यांना दिसेना. नंतर पुढे गेले, अचानक समोर एक अरुंद पूल आला. त्या पुलावरून गाडी पलीकडे जाऊ शकत नव्हती. गाडी पुलाच्या अलीकडे उभी केली, आजूबाजूला पाहिलं तर डाव्या बाजूला एक रस्ता गेलेला होता. त्या रस्त्याला गाडी फिरवली, 10, 20, 30, 40, 50, 80 किलोमीटर पर्यंत गाडी त्या रस्त्याने गेली. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण दिल्लीला जाणारा रस्ता चुकलेलो आहोत. मग त्यांच्या लक्षात आलं, मग त्यांनी त्या पुरस्काराची आशा, त्या सत्काराची आशा त्यांनी तिथे सोडून दिली. आणि आज रात्री आपला मुक्काम कोठे होईल याची विचारपूस, याची चौकशी ते करू लागले. रस्त्याच्या बाजूला गाडी उभी केली आणि त्या गाडीतून आजूबाजूला नजर फिरवली. संपूर्ण घनदाट जंगल होतं. इकडे तिकडे नजर फिरवली तर त्यांना एक झोपडी दिसली. त्यांनी विचार केला, आज रात्री जर इथे आपली व्यवस्था झाली, मुक्कामाची सोय झाली तर चांगलंच होईल. परंतु देवाचा त्यांच्यावरती कृपा होती म्हणून त्यांना ती झोपडी त्या ठिकाणी दिसली. ते गाडीतून उतरले, त्या झोपडीजवळ गेले, झोपडीचा दरवाजा वाजवणार तोच त्यांनी त्या झोपडीच्या सांदीतून आतमध्ये डोकावून पाहिलं तर आतमध्ये त्यांना एक दृश्य दिसलं. आतमध्ये एक विधवा महिला होती, तिच्यासमोर एक पाळणा होता, त्या पाळण्याला एक दोरी होती, ती दोरी त्या महिलेच्या हातामध्ये होती आणि ती त्या पाळण्याला असा झोका देत होती. पण त्या पाळण्यामध्ये भगवान श्री कृष्णांची मूर्ती होती. डॉक्टर नीतू मांडके साहेबांना हे मान्य नव्हतं, देव मान्य नव्हता. मग त्यांनी विचार केला की आज रात्री मुक्कामाची व्यवस्था व्हायला हवी म्हणून त्यांनी दरवाजा वाजवला. त्या महिलेने दरवाजा उघडला आणि विचारलं, कोण आहात तुम्ही, कुठून आलेले आहात? मग त्यांनी सांगितलं, ताई काही कारणास्तव दिल्लीला निघालो होतो, परंतु पावसामुळे रस्ता चुकला, आज रात्री मुक्कामाची व्यवस्था आमच्या इथे कर. ती म्हणाली, ठीक आहे दादा, आतमध्ये या. आतमध्ये आले, बसायला टाकलं, त्यांना पाणी दिलं आणि तिने त्यांच्यासाठी चहा ठेवला. त्यांच्यासाठी गॅसवरती चहा ठेवला आणि तिने विचार केला की चहाला उकळी येईपर्यंत आपण त्या भगवंताचं भजन करू. त्या भगवान श्री कृष्णांच्या परत त्या पाळण्याजवळ गेली, पाळण्याची दोरी हातात घेतली आणि भगवान श्री कृष्णांचं भजन ती त्या ठिकाणी करू लागली. तेच भजन आपण सुद्धा सर्वांनी या ठिकाणी करायचं आहे. ते भजन केल्याच्या नंतर देव कसा धावून येतो हे तुम्हाला या उदाहरणाच्या शेवटी सांगणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही आधीच भजन करा. बरं, सर्वांनी हात वरती घ्या. ज्यांना ज्यांना दोन हात आहे त्यांनी वरती घ्या, आणि ज्यांना एकच आहे त्यांनी बी वरतीच घ्या. इकडं ए बाळा वरती हात घे, इकडं माग बसलेले पिवळ्या शर्टवाले दादा घ्या हात वरती. मला दिसतात बरं इथून कोण कोण कोणाच कोणाच्या हात खाली येते. चांगले ताट करा, नाही तर मग करा वरती करा, जरा कळू लागले असतील खाली ठेवून ठेव. सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचं आहे. गायक वादकांनी म्हणायचं नाही, फक्त पब्लिक म्हणेल. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. मागे बसलेले हात वर घ्या.
भगवान की जय। असं ती भजन जसं तुम्ही आता रंगून गेले ना, रंगले ना भजनामध्ये, तसंच ती त्या भजनामध्ये रंगून गेली, दंग होऊन गेली। तिने गॅसवरती चहा ठेवलेला आहे त्याचं सुद्धा तिला भान राहिलं। त्या भजनामध्ये ती दंग होऊन गेली। 10 मिनटं झाले, 15 मिनटं झाले, 20 मिनटं झाले, अर्धा तास झाला, मग तिच्या लक्षात आलं की अरे आपण गॅसवरती चहा ठेवलं। गाईगाई उठली, पाळण्याची दोरी खाली ठेवली, गाईगाई उठली आणि त्या गॅसच्या गॅस जवळ आली, पाहिलं तर चहा सर्व जळून गेलेला होता, सर्व चहा जळून गेलेला होता। मग ती म्हणाली, दादा नेतू माणके साहेबांना म्हणाली, दादा फक्त 5 मिनटं थांबा, मी दुसरा चहा टाकते। ते म्हणाले, ताई तुला प्रश्न विचारू का? ती म्हणली, अहो तुम्ही कोण आहात माहिती नाही, कुठून आले माहिती नाही, तुमचा माझा परिचय नाही, तुमची माझी ओळख नाही, तुम्ही प्रश्न कशाला विचारताय? तुम्हाला इथं राहण्यासाठी व्यवस्था केली, हेच तुमच्यासाठी फार आहे, प्रश्न कशाला विचारताय? पण तरी सुद्धा डॉक्टर नेतू माणकेंनी तिला प्रश्न केला, ताई मी केव्हापासून बघतोय या पाळण्याला तू झोका देतेय, तुझा अख्खा चहा जळून गेला तरी सुद्धा तू त्या पाळण्याला झोका देतेय, असं त्या पाळण्यामध्ये आहे तरी कोण ग? त्या पाळण्यामध्ये असं आहे तरी कोण? मग त्यावेळेस तिने सांगितलं की दादा त्या पाळण्यामध्ये माझा भगवान श्री कृष्ण परमात्मा आहे, आणि माझ्या त्या भगवान श्री कृष्ण परमात्म्याला मी झोका देत आहे। नंतर नितू माणके साहेब म्हणाले, अगं ताई, अगं ताई, या जगामध्ये जो देवच नाही, या जगामध्ये जो देवच नाही, त्या देवाचं नामस्मरण तरी तू कशासाठी करतेस? त्या देवाचं भजन तरी तू कशासाठी करतेस? मग त्यावेळेस तिने सांगितलं की दादा त्या देवाचं नामस्मरण मी याच्यासाठी करत आहे, त्याचं कारण आहे, बघा त्या पाळण्यासमोर एक पलंग आहे, त्या पाळण्यासमोर एक पलंग आहे, त्या पलंगावरती माझं 5 वर्षाचं लेकरू आहे, आणि माझ्या त्या 5 वर्षाच्या लेकराला हृदयाचा आजार झालेला आहे, हृदयाचा रोग झालेला आहे। दादा मला माहिती आहे मुंबईला कोणीतरी डॉक्टर नीतू माणके नावाची डॉक्टर आहे, मुंबईला कोणीतरी डॉक्टर नीतू माणके नावाची डॉक्टर आहे, त्यांची फी 1.5 लाख रुपये असते, त्यांच्यापर्यंत माझं पोहोचणं होणार नाही, मी याच्यासाठी त्या देवाची भक्ती करत आहे, याच्यासाठी त्या देवाचं नामस्मरण करत आहे की तो देव असा कोणीतरी माणूस माझ्याकडे पाठवेल, तो माणूस मला घेऊन डॉक्टर नीतू माणके साहेबांकडे। हे ऐकल्याच्या नंतर त्या डॉक्टर नीतू माणके साहेबांच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू सुरू झाले आणि ते म्हणाले, अगं ताई, अगं ज्याच्याकडे पैसा आहे ती माणसं नीतू माणकेकडे येतात, ज्याच्याकडे गाड्या आहे ती माणसं नीतू माणकेकडे येतात, ज्याच्याकडे गाड्या आहे ती माणसं नीतू माणकेकडे येतात, सगळ्या जगातून माणसं नीतू माणकेकडे येतात, परंतु ज्याच्याकडे एक निष्ठतेने देवाचं भजन आहे, ज्याच्याकडे एक निष्ठतेने देवाचं नामस्मरण आहे, आज त्याच्यासाठी हा डॉक्टर नीतू माणके मुंबईवरून तुझ्या कुटियाच्या दारावरती हजर। सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तिचा देवावरती विश्वास होता की तो देव असा कोणाला तरी माझ्याकडे पाठवेल, तो माणूस मला घेऊन नीतू माणके साहेबांकडे जाईल। परंतु देवाचं भजन, नामस्मरण, नामचिंतन केल्याच्या नंतर, त्या भक्ताची आणि देवाची एकरूपता झाल्याच्या नंतर, तो देव भक्तावर एवढी कृपा करतो, तो देव भक्तासाठी प्रत्येक कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये धावून येतो। त्या देवाने दुसऱ्या कोणत्याही माणसाला पाठवलं नाही, तर स्वतः नीतू माणके साहेबांना तिच्या घरी पाठवलं, अर्थात तिच्या चित्तामध्ये देव होता, तिच्या चित्तामध्ये देव होता, म्हणून तिच्या चित्तातील सर्व प्रकार त्या देवाला समजला, तिच्या चित्तातील ते भजनाची ताकद, त्या नामस्मरणाची ताकद त्या देवाला समजली, तिची भावना त्या देवाला समजली, आणि त्या देवाने डॉक्टर नीतू माणके साहेबांना तिच्याकडे पाठवलं। आणि आणखी एक गोष्ट, डॉक्टर नीतू माणके साहेबांचा देवावर विश्वास नव्हता, नियतीवर विश्वास नव्हता, देवावरती त्यांचा अजिबात विश्वास नव्हता, ज्या डॉक्टर नीतू माणके साहेबांनी लाखो करोडो लोकांचे हृदयाचे आजार बरे केले, परंतु देवावरती विश्वास नसल्यामुळे, देव मान्य नसल्यामुळे, तेच डॉक्टर नीतू माणके साहेब हृदयरोगाच्या आजाराने मृत्यू पावले, त्यांचा हृदयाच्या रोगानेच त्यांचा मृत्यू झाला। सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की त्या महिलाच्या अंतकरणात एवढं देवाविषयी प्रेम होतं, तिच्या अंतकरणामध्ये देव होता,
म्हणून ज्याच्या अंतकरणामध्ये देव आहे, ज्याच्या चित्तामध्ये देव आहे, त्याच्यासाठी देव धावून येतो, म्हणून ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याची संगत मला घडू दे, असं तुकोबा राय सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात. त्याची घडावी संगती. तुकोबा राय म्हणतात ज्याच्या चित्तामध्ये देव आहे त्याची संगती मला घडू दे. आता बघा संगतीचे तीन प्रकार आहेत. कोणते 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 कोणते? विसंगती, कुसंगती आणि संत संगती असे तीन प्रकार आहे. पहिली आहे विसंगती. विसंगती म्हणजे दोन व्यक्तीमध्ये मतभेद असणे, दोन माणसांमध्ये मतभेद असणे. जसं पती म्हणाला पंढरपूरला जायचं की पत्नी म्हणते तुळजापूरला जायचं, पती म्हणाला नाशिकला जायचं तर पत्नी म्हणते पुण्याला जायचं, याला म्हणायचं विसंगती. बघा एका कर्नाटकातील मुलीने आपल्या महाराष्ट्रातील मुलाबरोबर लग्न केलं, दोघांनी लग्न केलं. तर तुम्ही विचार करत असाल तिकडची पोरगी इकडचा पोरगा लग्न कसं केलं? तर मोबाईलमधून त्यांची ओळख झाली, एकमेकांबरोबर लग्न केलं. लग्न केल्याच्या नंतर आता त्याला काय कर्नाटकी कळत नव्हती, तिला काय मराठी कळत नव्हती. लग्नानंतर हा तिला आणण्यासाठी कर्नाटकमध्ये गेला, घेऊन आला, रेल्वे स्टेशनपर्यंत आला, रेल्वेमध्ये रिझर्वेशन केलं, रेल्वेत बसले. एकमेकांशी काही बोलेनच काही, भाषाच कळत नाही. याला कर्नाटकी कळत नाही, तिला मराठी कळत नाही. चुडीचूप बसलेले. पहिलं स्टेशन आलं, तिने विचारलं यांग कोण रे? आता त्यांच्या भाषेमध्ये विचारलं असं. तिने त्याला विचारलं यांग कोण रे? तू म्हणतो थांब थोडस. आता आपल्या भाषेत थांब थोडस म्हणजे काय? गबस. थांब थोडस. तिने विचार केला. आता यांग कोण रे शब्दाचा अर्थ आधी जाणून घ्या. तर यांग कोण रे या शब्दाचा अर्थ असा होतो की या स्टेशनचं नाव काय किंवा हे स्टेशन कोणतं आहे. तिने विचारलं यांग कोण रे म्हणजे या स्टेशनचं नाव काय. तो म्हणतो थांब थोडस. तिला वाटलं थांब थोडसच नाव आहे. परत पुढच्या स्टेशनवर गेले, परत पुढच्या स्टेशनला गाडी उभी राहिली. तिने परत विचारलं यांग कोण रे? त्याने सांगितलं थांब थोडस. तिने विचार केला मागच्याचंही नाव थांब थोडस, याचंही नाव थांब थोडस. नेमकं भानगड काय? चला असेल दोन असतात ना, एक खुर्द आणि एक बुद्रुक, असे दोन असतील. परत तिसऱ्या स्टेशनवर गाडी उभी राहिली. परत तिने विचारलं यांग कोण रे? तो म्हणतो थांब थोडस. असं करता करता ते पार महाराष्ट्रात घरी येऊन पोहोचले, पण एकमेकांची भाषा त्यांना कळाली नाही. याला म्हणायचं विसंगती. एकाचे उत्तर एका नाही.
ह्याला म्हणायचं विसंगती. दुसरी आहे कुसंगती. दुसरी आहे कुसंगती. आता कुसंगती म्हणजे काय तर बघा, या कुसंगतीमुळे वाईटाचं चांगलं तर कधी होतच नाही, वाईटाचं चांगलं कधी होतच नाही, पण चांगल्याचं वाईट झाल्याशिवाय राहत नाही. याला म्हणायचं विसंगती, कुसंगती. बघा, 10 लिटर दुधामध्ये चमच्याभर दही टाकलं, 10 लिटर दुधामध्ये चमच्याभर दही टाकलं तर ते चमच्याभर दही 10 लिटर दुधाला नासवते. आणखी घट्ट आटवलेल्या बासुंदीमध्ये एक थेंब रॉकेलचा टाकला तर त्या बासुंदीचा वास रॉकेलला लागत नाही, तर त्या रॉकेलचा वास त्या अख्ख्या बासुंदीला लागतो. आणखी हिरा किती कठीण असतो बरं, हिरा किती कठीण असतो, तर हिरा ऐरणीवर ठेवला, त्याच्यावरती वरून घण घातला तरी सुद्धा तो फुटत नाही, तरी सुद्धा तो फुटत नाही, तो ऐरणीत घुसतो, परंतु तोच हिरा ढेकणाच्या संगतीमध्ये भंगून जातो. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडला साधू जैसा. ढेकणाच्या संगतीमध्ये हिरा सुद्धा भंगून जातो. अधमाची संगत कधी करू नये, अधमाची संगत कधीच करू नये, आणि अधमाची संगत केली तर त्याच्या घरचं अन्न कधी खाऊ नये. अधमाच्या घरचं अन्न खाल्लं की त्याचं पाप आपल्याला लागतं, त्याची उलटी करून टाकावी, असं माऊली सांगतात 12व्या 18व्या अध्यायातील 1016व्या ओवीमध्ये. नेनता अधमाची या अन्ना खादलीये किजे वमणा तैसी ओकविली सवासना इंद्रिय विषय. म्हणजे अधमाच्या घरचं अन्न खाल्लं तरी त्याची उलटी करावी, कारण त्याचं पाप आपल्याला लागतं. एवढंच नाही, एखाद्या दारुड्या व्यक्तीच्या सोबत जरी आपण चाललो, दारुड्या माणसाच्या सोबत जरी आपण चाललो तरी सुद्धा, रोज नाही फक्त एक तास जरी त्याच्यासोबत राहिलं तरी सुद्धा लोक आपल्याला बदनाम करतात. हा त्याच्यासोबत राहतो, हाय तसंच. म्हणजे याला म्हणायचं कुसंगती. आणि तिसरी आहे संत संगती. माणसाने संत संगती केली पाहिजे, पण ते संत अधिकारी असले पाहिजे. ते संत अधिकारी असले पाहिजे. संतांचे दोन प्रकार आहेत, दोन लक्षणं आहेत. एक आहे अंतरंग लक्षण आणि दुसरं आहे बाह्य लक्षणाचे संत. आपणासारखे करी ती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे. बघा, बाह्य लक्षणाचे संत कशाला म्हणायचं, गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या माळा घालणे, गोपी चंदन टिळा लावून फिरणे, भगवे वस्त्र परिधान करणे, दाढी वाढून फिरणे, केस वाढून फिरणे, कमंडलू घेऊन गावोगावी फिरणे, यावरून तो दिसतो संतासारखा, पण तो संत असतोच असे नाही. कारण दादांना तुम्ही कितीही बाजारामध्ये फिरले, कितीही दाढी वाढवले, कितीही केस वाढवले, कितीही पांढरे कपडे घातले, कितीही भगवे कपडे घातले, कितीही रुद्राक्षाच्या माळा गळ्यात घातल्या, तरी संतत्व हे बाजारात मिळत नाही. संतत्व हे निर्माणच करावं लागतं, ते तेव्हाच आपल्याला संतत्व प्राप्त होतं. संतत्व बाजारात मिळत नाही. संतपण नाही मिळत हाटे हिंडता कपाटी राणी वाणी. गायन करून विद्वान होऊन प्रत्येकालाच संत होता येत नाही, क्वचितच असे असतात. गायन करीसी परी गुणीजन हुशी, गायन करीसी परी गुणीजन हुशी, तरी वैष्णवन हुशी अरेजना. नामदेव महाराज सांगतात, प्रत्येकालाच गायन करून विद्वान होऊन संतत्व प्राप्त होत नाही, भगवंताचं अखंड नामस्मरण करूनच त्याला संतत्व प्राप्त होतं. नामा म्हणे नाम केशवाचे घेशी, तरीच वैष्णव होशील रे जन. विठ्ठल 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 विठ्ठल. दुसरं आहे अंतरंग लक्षण. भगवान परमात्मा हाच ज्याचा विषय असतो, त्या भगवंताच्या भेटीसाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी अंतकरणापासून ज्याची तळमळ असते तो खरा संत असतो. वैष्णव तो म्हणो जया अवघी देवावरी माया. ज्याची फक्त देवावरती माया असते ते खरे संत असतात. आणि तुकोबाराय म्हणतात की त्याच खऱ्या संतांची संगत मला घडू दे अशी माझ्या मनाची वासना आहे, आणि ती वासना तू पूर्ण कर, हेच संत माझ्या मनाला आवडतात, अशीच माणसं माझ्या मनाला आवडतात, असं तुकोबाराय सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. पूर्वा विवासना.
तुकोबराय म्हणतात मला त्यांच्याच संगती घडू दे, मला त्यांचीच संगती घडू दे ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे आणि असेच माणसं माझ्या मनाला आवडतात अशी माझी वासना आहे. आता बघा, वासना, इच्छा, आशा, अपेक्षा, मनोकामना हे सर्व एकाच अर्थाचे शब्द आहेत. वासना म्हणजेच इच्छा. या वासनेचे दोन प्रकार आहे, एक आहे अशुभ वासना आणि दुसरी आहे शुभ वासना. अशुभ वासना कशाला म्हणायचं बघा, संसारामध्ये अनात्म पदार्थाची तीव्र इच्छा होणं याला म्हणायचं अशुभ वासना. ही अशुभ वासना माणसाच्या जन्म मृत्यूचे कारण ठरते, दुःखास कारण ठरते. या वासनेला मुक्ताबाईंनी ओढाळ गायीची उपमा दिलेली आहे. वासना ओढाळ गाय गड्यांनो, जिकडे जाऊ नये तिकडे जाय, जे खाऊ नये ते खाय, तिचा म्हणून मोडावा पाय. या अशुभ वासनेचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मदेव. ब्रह्मदेव, ज्या ब्रह्मदेवाला आपण चतुराणन म्हणतो, पितामह म्हणतो, त्या ब्रह्मदेवाची वासना आपल्या मुलीवरती गेली तर त्या मुलीने त्यांना शाप दिला की तुमचं मंदिर कोणी बांधणार नाही, तुमचं नामस्मरण कोणी करणार नाही. भगवान शिव भगवान विष्णूचे फार मंदिर आहेत, भगवान शिव भगवान विष्णूचे फार भक्त आहेत, पण आजपर्यंत कोणी ब्रह्मदेवाचं मंदिर पाहिलं का? पाहिलं का? तर नाही. तर ब्रह्मदेवाचं मंदिर हे भारतामध्ये फक्त एका ठिकाणी आहे आणि ते राजस्थानमध्ये पुष्कर या ठिकाणी आहे. तुकोबाराय सांगतात की या वासनेचे मूळ उपटून टाकल्याशिवाय तरण उपाय नाही. वासनेचे मूळ उपटून टाकल्याशिवाय तरण उपाय नाही. अहो, या वासनेमुळे, या वासनेचा संघ अंतकळी झाला तर मोठ्या मोठ्या माणसांना जन्म घ्यावा लागतो. जडभरत राजाचं उदाहरण आहे, संत रोहिदास महाराजांचं उदाहरण आहे. अंतकाळी चपलावरती वासना गेली तर चर्मकाराच्या कुळामध्ये जन्म घ्यावा लागला. म्हणून तुकोबाराय म्हणतात की देवा, माझी वासना फक्त आणि फक्त संतांच्या संगतीची आहे, संतांच्या भेटीची माझी वासना आहे, माझी ती वासना तू पूर्ण कर. या हरिजनांपासून, या संत संघांपासून, या संतांपासून माझी कधी ताटातूट होऊ देऊ नको. त्यांचा संघ मला जन्मोजन्मी मिळू दे, त्यांचा वियोग कधी होऊ देऊ नको, यातच माझं कल्याण आहे. असं तुकोबाराय सांगतात अभंगाच्या तिसऱ्या. हरिजना सवे भेटिया, हरिजना सवे भेटिया, हरिजना सवे भेटिया, सवे भेटिया, हरिजना सवे संगतीमध्ये जीवाचं कल्याण आहे. बघा, संतांनी जीवाला स्वीकारलं की देव आपल्याला स्वीकारतो, आणि देवाने आपल्याला स्वीकारलं, आपण देवाच्या संगतीत गेलो की देव आपल्याला त्याच्यासारखं करतो. वाल्याकुळी वाल्याकुळी राहिला नाही, कोण झाला? वाल्मिकी ऋषी. आता वेळ होऊन गेला, फक्त 5 मिनिटं घेते. देव आपल्याला काय काय देतो बरं? तर देव आपल्याला काय देतो बघा, इंद्रिय देह ते तर देतोच, परंतु देव आपली शक्ती आपल्या भक्ताला देतो. कोणती शक्ती? कर्तुम, अकर्तुम, अन्यथा कर्तुम, ह्या तीन शक्ती. या तिन्ही शक्ती देव आपल्या भक्ताला देतो. बघा, माऊलींनी ज्ञानेश्वरीवर, गीतेवरती ज्ञानेश्वरी ही टीका केली, ही माऊलींची कर्तुम शक्ती आहे. माऊलींनी सर्व द्विजांसमोर रेडा बोलवला, ही माऊलींची अकर्तुम शक्ती आहे. आणि माऊलींनी जड भिंत चालवली, ही माऊलींची अन्यथा कर्तुम शक्ती आहे. ही सर्व शक्ती तो देव आपल्या भक्ताला देतो. आणखी काय देतो? 4 पुरुषार्थ देतो, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, 4 मुक्ती देतो, समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता. 6 गुण देव आपल्या भक्ताला देतो. 6 गुण देव भक्ताला देतो. हनुमंतरायाला यश दिलं, बिभीषणाला श्री म्हणजे संपत्ती दिली, अर्जुनाला ऐश्वर्य दिलं, कर्णाला औदार्य दिलं, ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं, शुकाचार्यांना वैराग्य दिलं. हे 6 गुण आपल्या 4 पुरुषार्थ, 4 मुक्ती, 3 शक्ती तो देव आपल्या भक्ताला देतो. आणि याचं कारण कोण असेल? तर ते संत आहे.
कारण संत आपल्याला देवापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात, म्हणून त्या संतांची संगत कधी तुटू नये, संतांचा वियोग कधी होऊ नये असं तुकोबाराय म्हणतात. हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी विठोबा सबका प्यार ही. और इस प्यार के सामने मेरी हार है. विठाला 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 जोरदार टाळ्या वाजवा बरं. थांबा बरं एक मिनिट, महिला मंडळ तुम्ही वाजवा फक्त. हां पुरुष मंडळ फक्त पुढे बसलेले, मागचे वाजू नका बरं. आणि आता माग बसलेले वाजवा बरं. आला आता थोडाफार आवाज आला.
देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना हरिजना सवे भेटी हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुकोबाराय म्हणतात देवा मला त्यांचीच संगत घडू दे ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे त्यांचीच संगत मला घडू दे ज्यांच्या कंठामध्ये सदैव हरीचेच नाव असते असं माझ्या मनाला आवडतं अशीच माणसं माझ्या मनाला आवडतात अशी माझी वासना आहे या हरिजनांचा संग संतांचा संग कधी तुटू देऊ नको आणि या संतांच्या संगतीमध्ये मला जन्मोजन्मी राहू दे कारण संतांच्या संगतीमध्येच जीवाचं कल्याण आहे कोणाचीही संगत केली तरी त्याचा फायदा माणसाला होत नाही कारण संतांची संगत जर आपल्याला झाली तर आपण माणसामध्ये राहतच नाही संतांची संगत आपल्याला झाली संतांचे विचार हे व्यापक असतात अर्थात संत हे व्यापक आहेत संतांचे विचार व्यापक आहेत आणि संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले विचार व्यापक होतात आपले विचार व्यापक होतात म्हणून त्या संतांचीच संगत मला घडू दे आणि त्यांच्या संगतीमध्ये राहणं त्यांच्या संगतीमध्ये जीवन जगणं हेच माझ्या कल्याणासाठी चांगलं आहे यातच माझं कल्याण आहे यातच माझं आयुष्याचं मोलाचं आहे असं तुकोबाराय सांगतात अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे जिने तुका पांडुरंग रायाच्या चरणी अर्पण करते त्याचप्रमाणे झालेली सेवा गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करते झालेली सेवा साधू संतांच्या चरणी अर्पण करते त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य त्यांच्या चरणी अर्पण करते कीर्तनाला सातसंगत अगदी फुलाप्रमाणे जलून घेतलं असे असणारे आदरणीय भजन सम्राट गायन गंधर्व सदानंदजी महाराज कडुळे गुरुजी
आणि त्याचप्रमाणे नारायणजी महाराज किलारी गुरुजी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. असं वाटतं त्यांच्यासाठी की ते टाळ्या वाजवलं तरी वाजवतच राहावं सांगत. असो त्याचप्रमाणे माझे पती परमेश्वर हरिभक्त परायण विकासजी महाराज बेलूकर त्यांच्यासाठी एकदा जोरदार बोलू द्या. तर मला काही आधीच सुरू होते. असो आपल्या बेलूगावचं भूषण आहेत त्याचप्रमाणे आमच्या आता वाजवा की हात केला ना. कीर्ती लहान पण मूर्ती महान. बरोबर ना? काय खरं बोलतं बरं. अशा आमच्या ज्ञानेश्वरीताई पिंगळे अगदी कमी वयामध्ये अगदी बालवयामध्ये पखवाजाची सेवा करून पखवाजावर पखवाजाला आपल्यावरती प्रसन्न करून घेतलं. त्यांची अशीच उत्तुंग भरारी हो असं गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करू. गुरुजींची चिमणी येते. त्याचप्रमाणे या ठिकाणी या कार्यक्रमाचे मार्गदर्शक असणारे आदरणीय पंढरी बाबा सहाणे आपल्या या भागाचं वैभव आहेत. आपल्या या भागातील नाशिक जिल्ह्यातील कितीतरी मुलांना त्यांनी असं शिकून मोठं केलेलं आहे. कितीतरी मुलांना मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. असे आदरणीय बाबा त्याचप्रमाणे आपलं गावचं भूषण असणारे माऊली महाराज तुपे त्याचप्रमाणे महेश महाराज तुपे. आता ज्याचं ज्याचं नाव घेणं तुम्ही टाळ्या थांबवायच्याच नाही, वाजवतच राहायच्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे गोंदेगावचे सरपंच त्याचप्रमाणे रमेश भाऊ त्याचप्रमाणे आमचे सीताराम काका पिंगळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे माझे आजे सासरे आदरणीय बाबा त्यांच्यासाठी सुद्धा. त्याचप्रमाणे आमचे सर्व काल विकास पखवाज गुरुकुलातील मंडळी अजून परत सांगू का कोण कोण. बस 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 सर्वांचे आभार मानते. या ठिकाणी बोलण्याच्या ओघातून काही शब्द गेले असतील तर ते मायबापाच्या अंतकरणाने दूर करा. माझं मला परत करा. जे चांगलं असेल ते घेऊन जा. परत या ठिकाणी येण्याची संधी मला द्या अशी प्रार्थना करते. या ठिकाणी बोलण्याची संधी मला दिली त्याचप्रमाणे आमचे समाधान भू पत्रकार सर्वांमुळे तुम्हा सर्व मायबापांचे दर्शन घडले. सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला पूर्ण विराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.